आय पी एलचा पंधरावा सीझन धामधूमी सुरू असताना आयुष बदोनी शहाबाज अहमद अभिनव मनोहर हे नवखे इंडियन प्लेयर धडाकेबाज खेळ करून सर्वांची मने जिंकत आहेत या खेळाडूंचा खेळ पाहिला की आय पी एलच्या याच व्यासपीठावरून पुढे आलेल्या अनेक जुन्या पण त्यावेळी नव्या असलेल्या क्रिकेटर्सची आठवण आल्याशिवाय राहत नाही आय पी एलच्या पहिल्या सीझनमध्ये असाच एक खेळाडू फाईन ठरलेला हा खेळाडू होता महाराष्ट्राचा मुंबई इंडियन्सचा योगेश ताकवले आज आय पी एलच्या वाटेवरून टीम इंडियात गेलेला ऋतुराज गायकवाडसारखाच योगेश ताकवले पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या मातीतून उगवलेला रत्न वडील रिक्षाचालक म्हणून पुण्यात काम करायचे योगेश अकरा बारा वर्षांचा होता तेव्हा पुण्यात उन्हाळ्यात क्रिकेट कॅम्प लागलेला आता दोन महिने मुलं करणार काय म्हणून वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कॅम्पमध्ये पाठवून दिले इथेच त्याला क्रिकेटबद्दल प्रेम वाटू लागले घरची परिस्थिती बेताची होती तरीही क्रिकेटप्रेमी असलेल्या वडिलांनी त्याला पाठिंबा दिला योगेश क्लब क्रिकेटमध्ये खेळू लागला पुढे वयोगट क्रिकेटसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ट्रायल्स घेत होते अंडर फोर्टीन संघात त्याची निवड झाली त्यावेळी नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट संघ प्रॅक्टिस करायचा शंतनु सुगवेकर संतोष जेदे ऋषिकेश कानेटकर अभिजित काळे अशी नावे त्यावेळी महाराष्ट्राच्या संघात होती हे सर्वजण बॅटिंग करत असताना वयोगट क्रिकेटमधील विकेट किपरला विकेट करायला लावायचे योगेशने दोन तीन वर्ष फक्त हेच काम केले पुढे त्याची महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली त्यावेळी चंद्रकांत पंडित महाराष्ट्राच्या संघाचे कोच बनलेले ते योगेशला खूप हायली रेट करत योगेशला सातत्याने संधी मिळावी असे त्यांना वाटायचे त्यांनी त्याला मुंबईत येऊन खेळण्याचा देखील सल्ला दिला योगेशने दोन हजार पाचला महाराष्ट्रासाठी रणजीडू करताना धावा केलेला योगेश कदाचित पहिला असा क्रिकेटर असेल ज्याला इंटरनॅशनल क्रिकेट न खेळता अँड्रू सायमन्स आणि रिकी पॉन्टिंगने स्लेज केलेले दोन हजार सहा चॅम्पियन्स ट्रॉफी आदी वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध महाराष्ट्र अशी प्रॅक्टिस मॅच ठेवण्यात आलेली त्यात योगेशला पॉन्टिंगने आणि सायमन्सने डिवचलेले पण योगेशने शानदार फिफ्टी मारत त्यांना उत्तर दिले होते दोन हजार सातला मुंबईत प्रथमच एक टी ट्वेंटी टुर्नामेंट खेळली गेलेली योगेश डी वाय पाटील अकॅडमीकडून खेळत होता टूर्नामेंटच्या चार मॅचमध्ये त्याने दोन शतके ठोकलेली पुढे आणखी एका लोकल टुर्नामेंटच्या फायनलमध्ये त्याने सेंचुरी मारली द ग्रेट दिलीप वेंग सरकर यांना त्याचा खेळ भयंकर आवडलेला योगेशला इंडिया या संघात चान्स देण्यात आला आता योगेशपासून टीम इंडिया फक्त एक पाऊल दूर असे सर्वांना वाटले इतक्यात आय पी एल सुरू होणार होती डी वाय पाटील अकॅडमीचे कोच ॲबेकुरुविलांनी आय पी एलसाठी मुंबई इंडियन्सने योगेशचे नाव फायनल केल्याचे योगेशला सांगितले नव्हते ते फक्त म्हणायचे तू सराव करत राहा शेवटी आय पी एलला काही दिवस शिल्लक असताना त्यांनी योगेशला याबाबतची माहिती दिली योगेश आय पी एल खेळण्यासाठी सज्ज झाला पहिल्या आय पी एलच्या सुरुवातीच्या मॅचेससाठी सचिन फिट नव्हता मुंबईने काही ओपनर चेक करून पाहिले पण कोणी तितकं प्रभावित केलं नाही एकदा सर्व नेट सेशन संपला असताना सचिनने योगेशला पॅड बांधायला सांगितले वीस पंचवीस मिनिटे सर्वांनी त्याला बॉलिंग केली योगेशने नॅचरल गेम दाखवत चांगली हिटिंग केली जाता जाता सचिन त्याला फक्त एवढेच म्हणाला तू उद्या खेळतोय योगेशसाठी हे स्वप्न पूर्ण होणारे शब्द होते दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध दुसरा लिजंड सनद जयसूर्यासोबत योगेश ओपनिंगला उतरला जयसूर्याने त्याला स्ट्राईक घ्यायला लावली समोर होता ग्रेटेस्ट ग्लेन मॅक्रा पंचेचाळीस हजार चाहत्यांसमोर योगेश प्रथमच खेळत होता हे सारे त्याच्यासाठी अविश्वसनीय होते सचिन आधी योगेशने सचिनच्या जागी आय पी एल डेब्यू केला ही गोष्ट अनेकांना माहीतही नसेल त्या सीजनला योगेश संघात फिक्स झाला विकेट किपर बॅट्समन म्हणून त्याची जागा बनली सचिन संघात आला तरी त्याच्या विकेट किपिंग स्किलमुळे प्लेईंग इलेव्हनचा तो भाग राहिला इतकंच काय तर ज्यावेळी सचिन स्लीपमध्ये उभा असायचा तेव्हा चक्क योगेशकडून सल्ला घ्यायचा सचिन म्हणायचा तू विकेट किपर आहे तू पिच समजू शकतोस तू सांग कोणी बॉलिंग करायला पाहिजे विकेट किपर योगेशच्या बॅटिंगची झलक खऱ्या अर्थाने दिसली ती राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिल्या सीझनला तुफान फॉर्ममध्ये असलेल्या शेन वॉटसनला त्याने एकाच ओव्हरमध्ये चार फोर आणि एक सिक्स लगावलेला तो तीन वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग राहिला पुढील दोन सीझनमध्ये त्याला जास्त संधी मिळाली नाही तीन वर्ष तर तो आय पी एल खेळलाच नाही दोन हजार चौदाला त्याला पुन्हा एकदा आय पी एल खेळण्याची संधी मिळाली यावेळी संघ होता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर तिथे त्याने युनिवर्स बॉस ख्रिस गेल सोबत ओपनिंग केली त्या सीझनमध्ये पाच मॅच त्याने खेळल्या सी एस के विरुद्ध धोनीची स्टंपिंग त्याने चुकवली आणि आर सी बी मॅच हरली बस त्यानंतर योगेशला आय पी एलमध्ये कधीही संधी मिळाली नाही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये योगेश महाराष्ट्र सोडून त्रिपुराचा कॅप्टन बनलेला कितीही टॉप कामगिरी केली तरी त्याला आता टीम इंडिया संधी मिळणे अशक्य बनले होते टीम इंडियापासून केवळ एक पाऊल दूर असलेला योगेश आता गुमनामीच्या वाटेवर चाललेला आज योगेश खेळाडू म्हणून जरी क्रिकेटपासून बाजूला झाला असला तरी क्रिकेटची नवी पिढी तयार करण्यासाठी झटताना दिसत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच नवनव्या माहितीपर क्रिकेट व्हिडिओसाठी महास्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका